थांब, माझ्या रंग लावा तू माकड, माझ्या रंग लावा तू माकड. अरे झालं माझं सूत रे सूत, आणि व्हिडिओ बघणाऱ्यांच्या मान्यावर बसला भूत रे. अरे हाय रे हाय, आणि व्हिडिओ बघणाऱ्यांच्या जीवात काय नाही रे. तर मित्र हो, या अगोदर आहेत ना तुम्ही खूप सारे शिमग्याचे प्रकार बघितला चॅलेंज, म्हणजे बघितला हाय. मी पण तुमका आता ह्या वर्षी खूप सारे प्रकार दाखवलंय. तर प्रत्येक गावाची, प्रत्येक वाडीची, प्रत्येक ठिकठिकाणची आहेत ना शिमगो साजरं करण्याची, होळी साजरं करण्याची प्रथा वेगळी असतात. त्याचप्रमाणे आजच्या या व्लॉगमध्ये आपण आम्ही आमच्या तोडणकर वाडीची होळी कशाप्रकारे साजरी करतो तर त्या दाखवणार आहे तुमका. पण त्या अगोदर मी जरा घराशी जात आहे आणि एक छोटंसं काम करून येते. मी जरा बाहेर आलो होतो पण तेवढ्यातच त्या पोराने माका सगळं रंगवून टाकलं. नाही पकडा सर्वजण आता त्या ठिकाणी जमतात, चवाट्यावर जमतात ज्या ठिकाणी आपण होळी ठेवलेली आहे. हे बघ, हे आले मुंबईकर आमची. अरुषी इकडे ये, येतच ना इथे ये, होळी खेळतेस ना, चल ये बाहेर ये. अरे ये इथे ये, ये होळी खेळू ये. अगे ये अगे, जरासा जरासा लाव कलर. हा मुंबईकरांचे आमचे जरासा. आता तुम्ही बघू शकता, हे आहेत आमचे केतन कृष्णा तोडणकर. आपली आकर्षणात्मक एक वेशभूषा करून आले ते म्हणजे गांधीजींची. बाबू केस केव्हा काढलं? मगाशी. मगाशीच काढलं? ओके. चष्मा पण सेम आणलेत रे. सो हे बघा, हे आहेत आमचे माझा भाऊ, गांधीजींची वेशभूषा करून आलो आहे. मित्र ही आहेत ना होळी, अशा प्रकारे जाताना ना खांद्यावरती घेऊन जातात आणि येताना ती ओढत घेऊन यायची. याच्यात दोन प्रकार असतात, म्हणजे एक शेंडेकरी आणि मुदेकरी. जे शेंड्याक असतात त्यांना शेंडेकरी बोलतात, जे मुद्याक राहतात त्यांना मोदीकरी मुदेकरी बोलतात. आणि ह्यांच्या दोघांचा आहेत ना ह्यो खेळ चालत असतात. ह्यो कशा प्रकारे खेळ चालतात या आपण या ब्लॉगमध्ये आपल्याला कळतच. ए आई माझी आई, हॅलो हॅलो लाव, हॅलो लाव, तुला नाही यार, तुला नाही, हॅलो लाव, हॅलो रंग लाव, अरे लाव. मित्रहो, होळीबरोबर खेळताना आहेत ना काही नियम असतात, या खेळाचे सुद्धा काही नियम आहेत. म्हणजे जसं की होळीच्या मुंद्याजवळ आहेत ना एक लाईन मारलेली असतं आणि त्या लाईनच्या मागेच बसायचा जे मुद्यावर बसतील त्यांनी. ए या तळवर
दादा आणि कोण दोघं येत आहे? तू आणि विरू, तू आणि विरू भाई. पाठी जवळ आहे मेला ती. अरे सूत रे सूत, आणि व्हिडिओ बघत राहायच्या मागेवर बसला भूत रे. आणि मित्र हो, या ठिकाणी ऐकत ना आता, ओके अशा प्रकारे होणार आहे. लगीन न झालेले ऐक ना, ते ओढणार आहे. लग्न झालेले ऐक ना, ते पाठणार आहे. तुझं काय लग्न झालं की नाही? रंपार रंपार आहे ते लग्न ठरलंय म्हणून मध्ये यायचे तू.
धार्मिक विधी तिकडे पार पाडले जातील. आणि त्याच्यानंतर एक शेवटचा मेन खेळ आहे आपलं नारळ काढायचो. बघूया यंदा तो मानकरी कोण ठरताय नारळ काढण्याचं. आणि इकडे आहे सुवास कदमडे, आपल्या निशाण आहे होळीचा निशाण दाता लावण्यात येत. सुवास कदम माहिती सांगा निशाणाबद्दल. याच्याबद्दल माहिती आम्ही परीडने जो झेंडा दिलेला असतो. कोणाला? परीड. परीड जो परीडने जो आम्हाला झेंडा दिलेला आहे. चार होळ्यांना चार, चार होळ्यांना चार परीडने. प्रणव यंदा नारळ काढणार आहेस का तू? नाही बाबा आता नाही, आता आम्ही म्हातारे झालो. काय करता भाई, तुका काय वाटतं, तू काढशील का यंदा? भाई का पाय दुखतोय कळणार नाही असं मारली तर आम्हाला माहिती. आमची व्यथा काय लग्न झालं त्यांचे, पण भाई लग्न झालं, भाई लग्न झाल्यावर पण काढायचो तर काढायचं माहिती. पण आता दुखतं भाई काढा. कोण गेल्या वर्षी मी काढलोय. आणि हे बघा मित्र, आता आहेत ना साध्या काकावर नारळ बांधतायत. आता त्याच्यानंतर थोडा वेळ होम होईत, होम झाल्यानंतर नारळ काढायचं, खेळ सुरू होईत. तू काढणार? काढशील, काढशील तू? काढलं होतं काय अगोदर? या अगोदर काढलं होतं काय? काढ, काढशील तू, काढशील. शाबास. होळी मित्र हो पार पडलेली आहे. बाय बाय पंकज. हा होळी मित्र हो पार पडलेली आहे. आणि जो प्रसाद आहे काय बघा, इकडे एक प्रसाद आहे आणि समोर एक आमचा प्रसाद येत आहे. त
त्याचप्रमाणे मित्र हो, काही जणांच्या मनात शंका असतात की अरे यार हे होळीक पाय वगैरे कसे लावतात, होळीवर चढतात कसे वगैरे. तर काय आहेत ना मित्र हो, प्रत्येकाची रूढी परंपरा, शिमगोत्सव, त्याचप्रमाणे कोणतेही सण साजरे करण्याची आहेत ना पद्धत ही वेगळी असतात. जशी की आता आमची ही पद्धत आहे, ही वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या अशा प्रकारे होळी खेळवत आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आम्ही हो वारसं पुढे चालवत आहे. तर हो ब्लॉग कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली ती व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ, तोपर्यंत.